मुंबई शॉपिंग मॉलला भीषण आग, 11 जणांची सुटका, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. मुंबईच्या मलाड पश्चिमेकडे एका शॉपिंग मॉलला आग लागल्याची घटना घडलेली आहे. सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागलेली आहे. मलाड पश्चिमेकडील जैन मंदिर रोडवरील ॲक्मे शॉपिंग सेंटरला ही आग लागलेली आहे. ॲक्मे शॉपिंग मॉलमधील पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित यंत्राला ही आग लागली असल्याचं समजतं. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. शॉपिंग मॉलला लागलेली आग ही लेवल 1 आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मलाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी देखील पोहोचले आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई मलाड.